नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्याला आता दोन महिन्यांहून कमी कालावधी उरलाय, त्यामुळे आतापासूनच भाविकांची झुंबड नाशिकमध्ये पाहायला मिळते. भारतभरातल्या साधूंसह महाराष्ट्राच्या कवनाकोपऱ्यातनं भाविक या कुंभनगरीमध्ये दाखल व्हायला लागल्यात, आणि याचाच आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. नाशिकमध्ये जुलै महिन्यापासून कुंभमेळ्याला सुरुवात होते. 14 जुलैला ध्वजारोहण आहे आणि त्याच दिवसापासून खऱ्या अर्थानं कुंभमेळ्याला सुरुवात होते. मात्र आत्तापासूनच, आज मे महिना आहे, मात्र आत्तापासूनच नाशिकमध्ये भाविक साधू संत यांच्या आगमनाला सुरुवात झालेली आहे. उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक एक एक दोन दोनच्या संख्येनं नाशिकमध्ये दाखल होत आहेत. नाशिकमधले जे पंचवटी परिसरातली छोटी मोठी मंदिरं आहेत त्या मंदिरांना भेटी देत आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिर सर्वात महत्त्वाचं आहे, ज्या ठिकाणी कुंभमेळा भरणार आहे. नाशिकच्या रामकुंडाबरोबर त्र्यंबकेश्वरलाही कुंभमेळा भरणार आहे, त्या ठिकाणी भाविक जाऊन येत आहेत. हे एक ज्येष्ठ नागरिक आहेत. तुम्ही कधीपासून आलात नाशिकमध्ये? 2-3 महिने झाले. आम्ही अजून 7-8 महिने थांबणार आहे, पुरा कुंभमेळा करून जाणार. 2-3 महिन्यामध्ये तुम्ही नाशिकमध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणांना भेट दिली, कुठली कुठली मंदिरं बघितली? त्र्यंबकेश्वर, उनई, गुजरातला गेलो थोडं, परत वज्रेश्वरी, त्र्यंबकला कायमची दिंडी करतो एकादशीला, दर एकादशीला दिंडीला जायचं त्र्यंबकेश्वर. जेवणाची सोय काय असते? तुम्ही राहतात कुठे, झोपतात कुठे? म्हणून एक संस्था आहे केवडी बनमध्ये, जलाराम, त्या संस्थेने जेवतो एवढी. तिथे आम्हाला जेवणले फर्स्ट क्लास देते एकदम. नाव साहेब गंगावर आंघोळ करायची रामकुंडावर, 11:30 वाजता जेवण देत्या, संध्याकाळी परत 7:30 वाजता जेवण आहे जलारामला, 4 वाजता परत गाडगे बाबाला मिळतं. जेवणाचा नाशिक म्हणजे कुठलाही तुटवडा नाही. केवळ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये हजेरी लावावी, नाशिक मधली आसपासची जी मंदिरं आहेत त्यांची भेट घ्यावी, त्यांचं दर्शन घ्यावं, या एका उद्देशाने ते नाशिकमध्ये आलेले आहेत. आणि कुंभमेळा होईपर्यंत, म्हणजे निदान पुढचे 5 ते 6 महिने, हे सर्व भाविक नाशिकमध्ये राहणार आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांची संख्या ही लाखोंच्या घरात असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश सह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.